1 जून पासून उघडणार दारू दुकाने. सर्वच दुकानांची वेळ सकाळी 7 ते दुपारी 2 पर्यंत. राज्याच्या मंत्रिमंडळाने 15 जून पर्यंत कडक लॉकडाऊन वाढविताना निर्बंध व शिथिलतेचा निर्णय घेतला असून त्यासंदर्भात नवीन नियमावली तयार केली जात आहे. कोरोनाच्या काळातील कडक निर्बंधामुळे राज्याची आर्थिक स्थिती बिघडली आहे, त्यामुळे निर्बंधात सूट द्यावी असा वित्त विभागाचा आग्रह असून कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागल्याने निर्बंधात शिथिलता द्यायला आपत्ती व्यवस्थापनानेही तयारी दर्शवली आहे. या पार्श्वभूमीवर 1 जून पासून हॉटेल, मद्य विक्रीसह अन्य दुकानांची वेळ सकाळी 7 ते दुपारी 2 पर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव आहे, परंतु त्या ठिकाणी पार्सल सेवेवरच भर राहील अशी माहिती आपत्ती व्यवस्थापनातील विश्वसनीय सूत्रांनी दिली. राज्य सरकारला दरवर्षी 3,36,000 कोटी पर्यंत महसूल मिळतो, त्यात मद्य विक्रीतून मिळणाऱ्या 14,000 कोटींचा समावेश आहे. गतवर्षी मद्य विक्रीतून राज्याला 15,500 कोटींचा महसूल मिळाला होता, तरीही जवळपास 90,000 कोटींहून अधिक तूट सोसावीच लागली. आता दर महाराज्याच्या तिजोरीत सरासरी 40,000 कोटींचा महसूल येणे अपेक्षित आहे, मात्र आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर झाल्याने उत्पन्नावर पुन्हा परिणाम झाला आहे. कोरोनाचे संकट, अवकाळी, अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतन, पेन्शनच्या खर्चामुळे राज्याच्या डोक्यावरील कर्ज देखील वाढले आहे. या पार्श्वभूमीवर उत्पन्नात वाढ होण्यासाठी आता निर्बंधात शिथिलता गरजेची आहे असे वित्त विभागातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या मंत्रिमंडळाने 15 जून पर्यंत कडक लॉकडाऊन वाढविताना निर्बंध शिथिलतेचा निर्णय घेतला असून त्यासंदर्भात नवी नियमावली तयार केली जात आहे. नव्या नियमावलीतील संभाव्य बाबी: मद्य विक्रीची दुकाने उघडण्यास परवानगी, त्याच ठिकाणी बसून मद्यपान करण्यावर बंदी. हॉटेल उघडण्यास मंजुरी असणार, पण लोकांना हॉटेलमधून घेऊन जाता येईल पार्सल जेवण. मुंबई लोकल बंद ठेवण्यात येईल, दुकानांची वेळ सकाळी 7 ते दुपारी 2 पर्यंत असणार. ई पास शिवाय आंतरजिल्हा प्रवास करता येणार नाही. 15 जून नंतर जिल्हा बंदी उठवण्याचा निर्णय. रुग्ण कमी असलेल्या जिल्ह्यांतर्गत सार्वजनिक वाहतूक 50% निर्बंधात सुरू राहील. शहर जिल्ह्यातील ज्या भागात रुग्णसंख्या अधिक आहे अशा ठिकाणी निर्बंधात शिथिलता नसेल. कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागली असून कडक निर्बंधात आता सवलती मिळतील. सर्वच दुकाने सकाळी 7 ते दुपारी 2 पर्यंत उघडी ठेवण्यास परवानगी असावी असा प्रस्ताव आम्ही दिला आहे. मुंबई लोकल आताच सुरू होणार नाही, त्यासंदर्भात नवी नियमावली तयार होत असून 31 मे पर्यंत मंत्री महोदय त्याची घोषणा करतील असे आपत्ती व्यवस्थापन संचालक श्रीरंग घोलप यांनी म्हटले आहे.